तिकडे हिंगोलीच्या सेनगावातील पोल्ट्री व्यावसायिकांनी शासकीय अनुदान देण्याची मागणी केली. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. कोरोनामुळे नागरिक चिकन खात नसल्यानं पोल्ट्री व्यावसायिक संकटात सापडलेत. त्या अनुषंगानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अनुदान देण्याची मागणी केली आहे. आणि शेतकऱ्यांसारखेच लाखमत्यांचं सत्र पोल्ट्री उद्योगाचं सुद्धा चालू होऊ नये असं जर शासनाला वाटत असेल आणि शासन जर अशा पोल्ट्री उद्योगाच्या तसेच शेतकऱ्यांच्या पाठीमागं असेल तर या पोल्ट्री उद्योगाला त्यांनी भरीव अशी तरतूद करून त्याला पाठिंबा द्यावा अशी आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. जर सरकार कोरोना व्हायरसमुळे जो पोल्ट्री उद्योजक जो देशोधडीला लागला आहे त्या पोल्ट्री उद्योजकाला शासनाने बळ देण्याची अत्यंत गरज आहे. आत्तापर्यंत फक्त शेतकरी आत्महत्या करीत होते, यापुढे पोल्ट्री उद्योजक आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये त्यासाठी शासनाने वेळीच योग्य ती पावले उचलावीत. यांनी त्यांना शासनाने यांना काहीतरी अनुदान दिलं पाहिजे, अन्यथा हे पोल्ट्री व्यावसायिक ही सुद्धा शेतकऱ्यांनी काही दिवसांनी आत्महत्या करतील याची शासनाने दखल घ्यावी. आणि आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये असं सांगितलं आहे की सरकारने एकतर पोल्ट्री व्यावसायिकांना अनुदान द्यावं, अन्यथा आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी कोंबड्या सोडून या शासनाचा निषेध करू.